कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या आरके पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर 2 एप्रिल रोजी रात्री 10:30 सुमारास येथील मॅनेजर व कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. या वादाचा पुरेपूर फायदा उचलत या पंपाचा मॅनेजर प्रदीप कैलास शेलार याने 3,66,650 रुपये लुटून दरोडा टाकला होता. त्यानंतर त्यांनी बनाव रचून कर्मचाऱ्यांना नाहक बळी अडकविण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मुरबाड पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप मालक शैलेश काकरानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील कर्मचारी सुदर्शन वाघचौरे व राजू उर्फ प्रकाश चलवादी यांना तपासकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांच्या तपासात हे दोघे जण निरपराध असल्याचे निष्पन्न झाले. नंतर हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषक विभाग ठाणे ग्रामीण यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पोलिसांच्या अधिक तपासात हा दरोडा मॅनेजर प्रदीप शेलार यांनीच टाकल्याचे उघड झाले. या प्रकाराच्या तपासकांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वेखंड आंधळे, PSI बजरंग राजपूत, गुन्हे अन्वेषक शहापूर व भिवंडी युनिट यांनी सहभागी होऊन या दरोड्याची योग्य उकल करून मॅनेजरला गजाआड केले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी.